तर चार सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर तीन विजय मिळवला जिद्दी मराठा शेडगेवाडी मालक प्रेमी, पाहिलं गेलं तर चार सामने पराभूत झालाय. यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर वेगवान गतीने हॅप ट्रॅकर पाहायला मिळतो, जिथे मात्र चेंडू प्रश्न विचारून जातोय हर्षद लोकरे या फलंदाजाला. हाय हॅलो टाटा बाय बाय डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चार ही धावसंख्या धावपळकावरती लागताना पाहायला मिळते. विक्रमची गोलंदाजी चांगली राहिली, जिथे मात्र विक्रम मोरे महत्वपूर्ण खेळाडू आहे. जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाकडून आयकॉन म्हणून ज्याची निवड झाली स्टार आयकॉन विक्रम मोरे चांगली खेळी राहिले. तर विनंती असेल स्पीड अप महत्वाचा आहे, येणारे काळात अजून देखील खूप सामने खेळवायचे आहेत, तर विनंती असेल स्पीड अप करा. किरण साळुंके, किरण सुपनेकर महत्वपूर्ण गोलंदाज आहेत, धामणीगावचा खेळाडू. आज मात्र जिद्दी मराठा शेडगेवाड या संघाकडून PTPL 2023 तिसऱ्या पर्वामध्ये राऊंड विकेट. यावेळेस पहा चेंडू काली क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेपर्यंत राहुल थोडीशी चुकी करतोय, फेकी होते एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न, प्रयत्नांना यश मात्र येत नाही, जिथे मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण प्राप्त केल्या जात आहेत. या दोन दोन धावा यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला हा फटका एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न, प्रयत्न मात्र यशस्वी होताना पाहायला मिळेल, कारण की नॉट स्ट्राइक एंडचा जो फलंदाज धावत होता तो मात्र वेगवान गतीने धावत होता आणि त्यानंतर स्ट्राइक एंडला फेकी होणं गरजेची होती. तर हर्षद लोकरे या फलंदाजासाठी एका षटकारासाठी चिंतामणी धामणी या संघाकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइज असेल. तर पहा डॉट बॉल येतोय, दुहेरी धावांचं दोन चेंडूवरती समीकरण, त्यानंतर निर्धाव चेंडू, तीन चेंडू, चार धावा या गोलंदाज किरण सुपनेकरच्या माध्यमातून खर्च केले जात आहे. धावसंख्या 8 या आकड्यावरती. राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट पाहायला मिळतोय, जिथे मात्र लेफ्ट हँडर पाहायला मिळतोय, जिथे मात्र दिशा बदलली जाते लेफ्ट हँडर गोलंदाजीसाठी आल्यानंतर पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण खेळाडू आहे आज मात्र मयूर घार. यावेळेस मयूर शिंदेचा फटका फसलाय, नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू फेकी केली जाते, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न देखील पूर्ण होताना पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण, मात्र या तीन चेंडूंवरती तीन दुहेरी धावा, एक निर्धाव चेंडू, जिथे मात्र चार चेंडूंचा खेळ संपुष्टात, चार चेंडूंचा खेळ संपुष्टात येतोय, जिथे मात्र पहा 10 धावा धावपळकावरती. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते, फॉलो थ्रो मध्ये थोडीशी चुकी होते, परंतु 100% योगदान देण्याचा प्रयत्न फॉलो थ्रो मध्ये पाहायला मिळतोय गोलंदाज महेश सुपने, किरण सुपनेकरचा, जिथे मात्र विक्रमची गोलंदाजी चांगली राहिली. दोन निर्धाव चेंडू, एकेरी धावेचं समीकरण, चार चेंडूंवरती चार धावा, आणि जिथे मात्र दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 5 धावा खर्च केले, टोटल 19 धावसंख्या 11 या आकड्यावरती. यावेळेस पहा हर्षदच्या बॅटमधून षटकार येईल का, 1001 रुपयांचा कॅश प्राइज मिळण्याच्या अगोदर चेंडू जातोय पाहिला गेला त्या खेळाडूच्या हातामध्ये, जिथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, सुरक्षा आहे, सुरक्षित हात चेंडू खाली डीजे. गावचे सुपुत्र शिवाजी चाळके साहेब देखील उपस्थित मान्यवर पाहायला मिळत आहे.
शिवाजी शेळके सारा स्पोर्ट्स चालकेवाडी संघाचे कर्णधार पाहायला मिळतात. जिथे मात्र ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर चोरगे महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल, कारण की दोन्ही गोलंदाजाने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आतापर्यंत जिद्दी मराठा या संघाकडून. यावेळेस पहा गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण या खेळपट्टीवरती होते, जिथे मात्र धावसंख्येत वाढ, धावसंख्येत भर, धावसंख्येत बदल, एका धावेचं समीकरण, धावसंख्येचा प्रवास एकने पुढे सरकताना 12 या कडावरती 12 रन्स लॉस ऑफ वन विकेट, एक गडी बाद 12 धावा. हर्षद लोकरे खेळपट्टीवरून सरला मिळाला आला होता इन ऍट क्रमांक 2 वरती. यावेळेस डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय कानाच्या बाजूने, हाय हॅलो टाटा बाय बाय बोलून जातोय चेंडू. जिथे मात्र पहा चांगला टप्पा, चांगली दिशा, चांगली लाईन, चांगली लेंथ यावेळेस पकडण्यात येतोय फलंदाजाला, जकडण्यात येतोय. धावसंख्येत वाढ यावेळेस होताना पाहायला मिळते, धावसंख्येला स्पीड ब्रेकर लावण्यात येतोय, अडथळा निर्माण होतोय धावसंख्येला पुढे जाण्यासाठी. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात पॅडलँची गोलंदाजी, डॉट बॉल आला असता, परंतु एक धाव लेग बायच्या स्वरूपात येते. महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पहा मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली बॅकवर्ड स्क्वेअर लेग चा क्षेत्ररक्षक चुकी करतोय राहुल धामणीगावचा खेळाडू. आज मात्र जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाकडून खेळत असताना थोड्याशा चुका होतात, कॅच ड्रॉप, खराब क्षेत्ररक्षण, जिथे मात्र दोन चुका येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेलं तर जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाला पराभवाचं कारण ठरू शकतात. विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळणार नाही, थोड्याशा चुका, एक चुकी तुम्हाला दुखी करू शकते. कॅच ड्रॉप यावेळेस पहा चेंडू घाल क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जाईल तोपर्यंत दीपेचं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत पहा तर पहा अवांतर धाव या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळते, 17 ही धावसंख्या या खेळपट्टीवरती. तर यावेळेस पुन्हा एकदा चुकी होते राहुलच्या माध्यमातून, तोपर्यंत एक धाव या खेळपट्टीवरती येते. तीन षटकांचा शेवट होतोय, जिथे मात्र धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. तर पहा धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळते, तीन षटकांचा शेवट होतोय, जिथे मात्र धावसंख्या 18 या आकड्यावरती, 18 धावांचा खेळ संपुष्टात येतोय, जिथे मात्र महत्वपूर्ण शेवटचं षटक, 18 चेंडू 18 धावा, रन बॉल इक्वेशन, रन बॉल समीकरण, प्रत्येक चेंडूवरती एक धाव हे समीकरण, रिक्वायर्ड रन रेट किती धावांचा ठेवण्यात यश येईल, किती धावांचं जिद्दी मराठा शेडगेवाडी संघ पाहायला गेलं तर पाठलाग करताना पाहायला मिळेल. तिथे मात्र 18 चेंडूचा खेळ संपुष्टात, 18 धावा, प्रत्येक चेंडूवरती एक धाव, 6 रन रेट करंट पाहायला मिळतोय, जिथे मात्र आताच्या परिस्थितीला, आताच्या सध्याच्या स्थितीला 6.00 ची सरासरी. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. यावेळेस पहा मिस्टर मिस्टोक, यावेळेस तर पहा 19 चेंडूंचा खेळ संपुष्टात, 19 धावा धावपलकावरती, रन बॉल समीकरण, रन बॉल इक्वेशन थांबवून ठेवलंय यावेळेस.
यावेस पहा एक धाव येते तर पहा धाव संख्या थोड़े सरकते वीस चेंडू का खेल वीस धावा धावपलका वरती जिथे मात्र रन बॉल समीकरण पाहायला मिळते यावेस पहा चांगला फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे एक धाव पूर्ण होते दुसरी का प्रयत्न केला जातोय प्रयत्नांना यश यावेस येताना पाहायला मिळते एकेरी दुहेरी धावांचं समीकरण येताना पाहायला मिळते तसेच पहा तसेच पहा अमरजी पाटील त्यानंतर इंद्रजी रणजित जाधव तसेच अनिकेत शेजवळ रुद्रस्फोटचे सर्वे सर्व तर उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात पीटीपीएल मध्ये यावेळेस पहा विकेट मिळते रनिंग कॅच शेवटपर्यंत लक्ष पाहायला गेलं तर गरुडाची नजर जेब चेंडूवरती येताना पाहायला मिळते कॅच पकडली जाते डे नाईट स्पर्धेमध्ये ही कॅच महत्वपूर्ण होती डॉट बॉल फलंदाज बाद यावेळेस रन बॉल समीकरण डीजे तर चार चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय धावसंख्या बावीस या आकड्यावरती दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल रन बॉल समीकरण पाहायला मिळते मागील चेंडूवरती दोन धावा आणि या चेंडूवरती विकेट म्हणजे समीकरण चार चेंडू चार धावा एक विकेट या खेळपट्टीवरती या षटकामध्ये चांगला टप्पा पकडला जातोय जिथे मात्र पहा यावेळेस चांगला फटका यावेळेस कॅच पकडली जाईल का यावेळेस कॅच ड्रॉप होते दीपेश कदम बॅकअपला होता शुभम घराळ तर पुढील होणारा तर यावेळेस चांगला टप्पा पकडला जातोय तर चोवीस धावा पंचवीस धावांचं समीकरण असेल तर माननीय सन्मान्य श्री शिवाजी शेळके साहेब देखील उपस्थित मान्यवर पाहायला मिळत आहेत त्यानंतर मंगेजी माटेकर साहेब प्रकाशजी चाळके प्रदीपजी मोरे साहेब सन्मान तानाजी भाऊ मोरे यांच्या माध्यमातून होतोय तसेच मंगेजी माटेकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या प्रमुख व्यासपीठावरती पीटीपीएल 2023 च्या पर्वामध्ये होताना पाहायला मिळेल तसेच पहा प्रकाशजी चाळके मंगेजी माटेकर प्रदीपजी मोरे यांचा देखील शुभ सन्मान या खेळपट्टीवरती केला जातोय प्रमुख उपस्थित मान्यवर माननीय श्री प्रदीपजी मोरे प्रकाशजी चाळके मंगेजी माटेकर शिवाजी शेळके पाहायला मिळत आहेत
नाव असू दे की नाव घे रे येईल तो येईल ना तर पहा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग 2023 तिसऱ्या पर्वातील फायनलचा दिवस शेवटचा महत्त्वाचा दिवस निर्णायक सामना मात्र पाहायला मिळतोय जिथे मात्र रेस्ट ऑफ सातारा विरुद्ध रेस्ट ऑफ नवी मुंबई असा सामना येणाऱ्या काळामध्ये खेळवण्यात येईल. बिग बॅटल बिग फाईट डिसायडर मॅच शो मॅच एक्झिबिशन मॅच पाहायला मिळेल जिथे मात्र एका बाजूला रेस्ट ऑफ नवी मुंबई विरुद्ध दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ सातारा प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल या मॅच साठी. डिसायडर मॅच निर्णायक सामना एका बाजूला रेस्ट ऑफ सातारा तर दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ नवी मुंबई. रेस्ट ऑफ साताराचा स्क्वॉड पहा एका बाजूला अर्जुन कदम गणेश कारंडे गणेश शिंदे सतीश सनस पृथ्वीराज यादव रोहित पाटील क्षितिज मोरे रणजीत जाधव अतुल चव्हाण अनिल जाधव शरद कोंढाळकर अतुल भालेकर विशाल चोरगे राजू कंक तसेच रेस्ट ऑफ नवी मुंबई संघाकडून खेळणारे फलंदाज खेळाडू गोलंदाज पाहायला मिळणार. भूषण पाटील विकी भोईर धीरज भोईर नमित पाटील ओमी केनी विकी मुंबईकर विशाल शाह जयेश पाटील गंगा इंगोले मोहनराव गौरव बडजे कवलजीत रंधावा भावेश नाईक हे खेळाडू पाहायला मिळतील. हे बिग बॅटल असेल पाटण तालुका प्रीमियर लीग 2023 तिसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील सर्वात मोठा सामना. रेस्ट ऑफ सातारा विरुद्ध रेस्ट ऑफ नवी मुंबई असा सामना खेळवला जाईल. लिस्टेचा शेवटचा सामना लास्ट मॅच पाहायला मिळते जिथे मात्र शेवटची लढत या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला गेलं तर पहिल्या पर्वाचा शेवट 24 पण दुसऱ्या पर्वाला सुरुवात 25 या आकड्यावरती. तर पहा सलामीची जोडी जिद्दी मराठा शेडकेवाडी या संघाकडून विक्रम मोरे तर दुसऱ्या बाजूला गणेश पवार विक्रम मोरे गणेश पवार ही सलामीची जोडी घातक जोडी आहे परंतु घातक जोडीला परतीची दिशा दाखवताना पाहायला मिळेल का गोलंदाज. पहिला चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला फटका यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु डेंजर एंडला धावत होता खेळाडू गणेश पवार. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आली असती परंतु यावेळेस सुरक्षित पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. तर पहा अपील केली जाते परंतु डॉट बॉलचे सांगता होते की काय पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू जिथे मात्र लेग स्टंप वरून जाणारा चेंडू पाहायला मिळतो. थर्ड स्टंप वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय प्रवास करतोय निर्धाव चेंडूचा खेळ यावेळी संपुष्टात येतोय. यावेळेस पहा चांगला फटका येताना पाहायला मिळतोय जिथे मात्र यावेळी चार धावा येत आहेत चांगला फटका चांगला स्ट्रोक येतोय डीजे. उपस्थित मान्यवर माननीय श्री राजूदादा मोरे साहेब देखील उपस्थित आहेत तर त्यांचा शुभ सन्मान या खेळपट्टीवरती आमच्या प्रमुख व्यासपीठावरती PTPL 2023 तिसऱ्या पर्वामध्ये फायनलच्या दिवसात शेवटच्या दिवसात करताना पाहायला मिळतील जिथे मात्र पहा अर्जुन कदम पाटण तालुका स्टार यांच्या माध्यमातून करण्यात येईल.
तर संदीपजी चाळके साहेबांचा शुभ सन्मान देखील करण्यात येईल। अवंतर धावा, अवंतर धावा थोड्याशा खर्च करताना पाहिला मी तो गोलंदाज जिथे मात्र येणाऱ्या काळामध्ये डोके दुखी ठरू शकतात, पर्वाचं कारण ठरू शकतो, विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहिला मिळणार नाही, काय होईल। क्रिकेट आहे, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पाहिला गेला तर शरीराचा वेध घेणारा चेंडू बॉडीला टच होतोय, जिथे मात्र फलंदाजाला हाय हॅलो करतोय, परंतु फलंदाजाकडे प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही। तर पहा अवांतर धावा, अतिरिक्त धावा येणाऱ्या काळामध्ये एक एक चुकी तुम्हाला दुखी करू शकते, अतिरिक्त अवांतर धावा एक्स्ट्रा रीजन मध्ये अतिरिक्त हे कारण पराभवच ठरू शकतं, जिथे मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळू शकतो। मालक प्रेमी पाचवा सामना पराभूत होईल का, पहा मिडल स्टंप, फर्स्ट स्टंप, ऑफ स्टंप यावेळेस डिस्ट्रॉय होते, इनिंग ब्रेक डिस्ट्रॉय होताना पाहायला मिळते, फर्निचर ब्रेक, इनिंग डिस्ट्रॉय, फलंदाज बाद, डीजे या। ऑफिशियल सॉंग आपण जे पाहतात, पाटण तालुक्याचा मान सन्मान, माननीय सन्मान्य श्री संतोषजी शेठ तोडकर, विटाव्या गावचे दानशूर व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा हात, प्रत्येकाच्या मनामध्ये असणारं व्यक्तिमत्व, दिलदार रुबाबदार व्यक्तिमत्व, पाटण तालुक्याचा मान तसेच विटाव्या गावचा सन्मान, संतोषजी शेठ तोडकर यांचं ऑफिशियल सॉंग आपण पाहिलं। सळवे गावचा देखील मोठा मान पाहायला मिळतो, जिथे मात्र प्रत्येक वेळी सळवे गाव, पाटण तालुका, विटावा गाव तसेच महाराष्ट्रामध्ये देखील मदतीचा हात, तसेच प्रत्येकाला ॲम्ब्युलन्सची सोय देखील, सुविधा देखील पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून। विटावा गावचे दानशूर, दिलदार, रुबाबदार व्यक्तिमत्व, माननीय सन्मान्य श्री संतोषजी शेठ तोडकर आपणास पाहायला मिळत आहेत, रुबाबदार व्यक्तिमत्व विटावा गावचे। पहा अवांतर धावेचं समीकरण या खेळपट्टीवरती, जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाला 25 धावा विजयासाठी हवेत, आणि त्याच्यामध्ये अवांतर धावाचं समीकरण म्हणजे परावाला आमंत्रण देण्यासारखं होताना पाहायला मिळतंय, जिथे मात्र विजय महत्वपूर्ण असेल। तर पहा यावेळेस दुष्काळा 13वा महिना, चुकीचं पाऊल उचलताना पंच, अवांतर धाव असेल ना, अतिरिक्त एक धाव नसेल ना, दोन धाव असतील की एक धाव, एकच धाव, धन्यवाद। व्हाईट बॉल जिथे मात्र पहा धाव संख्या 10, 15 धावांची आवश्यकता अजून देखील पाहायला मिळेल। यावेळेस पहा बाहेरून जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल का, चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने बाहेरून आत येतोय, जिथे मात्र ही धाव यावेळेस मिळणार नाही अवंतर स्वरूपात, गोलंदाजाने यावेळी चांगला टप्पा शोधलाय। यावेळेस पहा पंच निर्णय कळवा, निर्धाव चेंडू, धन्यवाद। यावेळेस पहा
ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला फटका, षटकार येतोय, फुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार, बिग अँड ब्रँड ब्लास्ट. जल्लोष, आनंद चेहऱ्यावरचा हसू मात्र पाहायला मिळतंय. षटकार तोडकर यांचं ऑफिशियल सॉन्ग आपण पाहिलं. विटावा गावचे दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार रुबाबदार व्यक्तिमत्व, पाटण तालुका सळवे विभाग तसेच नवी मुंबई आणि महाराष्ट्रात देखील मदतीचा हात सातत्याने प्रत्येक वेळी पुढे करताना पाहायला मिळतात. विटावा गावचे समाजसेवक माननीय सन्मानशी संतोषजी शेठ तोडकर दिलदार रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैयक्तिक चार धावा खर्च करून दोन निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाले. तसेच पाहायला गेलं तर वैयक्तिक 14 धावा, दोन षटकार, दोन बिग ब्लास्ट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विक्रम मोरे, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा सामनावीर, या मॅचचा हिरो डीजे. व्यासपीठावरती या, प्रमुख व्यासपीठावरती तुमचा सन्मान, तुम्हाला पुरस्कृत करण्यात येईल. ब्रँडेड जर्सी, ब्रँडेड कॅप आणि त्यानंतर सेफ्टी हेल्मेट
बाइक राइडिंग करत असताना जिथे मात्र तुमची प्रत्येक खेळाडूची प्रत्येक मॅच मध्ये विजेता झाल्यानंतर काळजी घेताना पाहायला मिळते. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन जिथे मात्र पहा पाटण तालुका प्रीमियर लीग 2023 चे तिसरे पर्व पाटण तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठी मान आणि सन्मानाची स्पर्धा PTPL 2023 पश्चिम महाराष्ट्रातील पहिली दिवस रात्र स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रातील अभिमानाची स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा पाटण तालुका प्रीमियर लीग 2023 चं पर्व दर्जेदार आयोजन दमदार नियोजन धमाकेदार आयोजन पाहायला मिळते. PTPL 2023 विक्रम मोरे मिस्टर विक्रम मोरे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुंभारगाव विभागातील एक चांगला नामांकित खेळाडू विक्रम मोरे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतोय. तसेच DPL 2022 च्या पर्वाचा बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज देवेवाडी प्रीमियर लीग 2022 च्या पर्वातील पाहायला मिळाला. She hike.